सर्वांना नमस्कार. ब्रेक द चेन या ऑपरेशनच्या आपण दुसऱ्या सत्रामध्ये आलेलो आहे. याच्यामध्ये आम्ही कडकपणाने लॉकडाऊन करण्याचे निर्णय घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये लॉकडाऊन भंग करणाऱ्या माणसांवर आपण कडकपणाने फाईन करणार आहोत, त्यांची गाडी जप्त करणार आहोत आणि त्यांचे स्वॅब टेस्टिंग करून घेणार आहोत आणि पॉझिटिव्ह आल्यास त्यांना क्वारंटाईन पण करणार आहोत. तर माझी विनंती राहील, कृपया कोणीही घरचे बाहेर पडू नये, प्रशासनाला सहकार्य करावे. अत्यावश्यक मेडिकल इमर्जन्सी असल्यास तरच घरचे बाहेर पडावे. जीवनावश्यक वस्तूच्या खरेदीसाठी आपण होम डिलिव्हरीचे पर्याय वापरावे. जवळच्या दुकानातूनच आपण आपले भाजीपाला वगैरे घ्यावे. गर्दीच्या ठिकाणी अजिबात जाण्यात टाळावे. आपला हलगर्जीमुळे आपले घरात असलेले वयस्क नातेवाईक यांना रिस्क झोनमध्ये आणण्यात टाळावे आणि सहकार्य करावे. मुंबईमध्ये असलेली सर्व चाकरमान्यांना माझी विनंती राहील की कृपया या 15 दिवसाची संयमता वाळगावे आणि रत्नागिरीमध्ये परत आपल्या गावी येण्याची घाई अजिबात करू नये. आम्ही बॉर्डर चेकपोस्ट ॲक्टिवेट केलेला आहे, तिथे आपला टेस्टिंग करून घेणार आहोत. आम्ही रेल्वे स्टेशन, बस स्टॉप या ठिकाणी आरोग्य यंत्रणा उभा केलेल्या आहे, ते आपलं टेस्टिंग करून घेणार आहे आणि आपल्याला क्वारंटाईन करणार आहे. तर माझी विनंती राहील 15 दिवसाची संयमता वाळगावे. आपली राशनची जबाबदारी आमची शासनाची आहे, ते आम्ही नक्की आपल्याला देऊ. आमच्या जिल्ह्यामध्ये आज 300 वर पेशंट आढळून येत आहे आणि मागच्या एक आठवड्याची ट्रेंड पाहिलं तर हे वाढता ट्रेंड आहे आणि असं वाढता ट्रेंडमध्ये येणाऱ्या 15 दिवसात कोरोनाच्या ॲक्टिव्ह पेशंटची संख्या जवळपास 4 पट म्हणजे 5000 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. विच इज मागचा जे वेव होता, पहिला वेव, त्याचे पीकचे दुप्पट. हा खूप अडचणीची गोष्ट आहे, हा खूप चिंतापूर्वक गोष्ट आहे. पण आम्ही आरोग्य यंत्रणा सुसज्ज केलेलं आहे. ऑक्सिजन बेड्स, आरोग्य कर्मचारी, स्टाफ, CCC हे सगळं आम्ही सुसज्ज करून ठेवलेलं आहे. पण माझी विनंती राहील, कोणालाही ऑक्सिजन बेडवर येण्याची वेळ येऊ नये याच्यासाठी प्रयत्नशील आम्ही पण आहो आणि आपल्याकडून सहकार्याची गरज आहे. तर कृपया प्रशासनाला सहकार्य करावे आणि ह्या सेकंड वेव्हचे पीक मोठ्या प्रमाणात येऊ नये त्याच्यासाठी आपण सगळं एकत्र येऊन रत्नागिरीवासियांना सुरक्षित ठेवू, अशी माझी विनंती राहील. सर्वांना नमस्कार.